श्री प्रकाश नाईक नवरे जी, सोहम शिरगावकर, डीएसटीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मित्रांनो, गेले जवळजवळ मला वाटते 25 दिवस तरी ते सेंड ऑफचा सोहळा सारखा चालू आहे, पण मला स्वतःला आनंद आहे की महाराष्ट्राला एक अशा उंचीवर आपण नेऊन ठेवला आहे की कदाचित मी परवा जी बातमी आपण माझ्या बोलण्याच्या आधारे तयार झाली की जगाचं साखर उद्योगाचं नेतृत्व करायची संधी महाराष्ट्राला येऊ शकते थोडा जरा प्रयत्न केले तर. आणि मला वाटते त्या प्रयत्नांसाठी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आपलं डीएसटीए मेंबरचं असू शकते, कारण मला कुलगुरू सरांपासून एवढे सगळे टेक्नॉलॉजिस्ट असलेली एकच बॉडी आहे आपली, त्यामुळे येत्या काळामध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आपण कराव्या असं भटसाहेबांशी पण मी बोललो आहे. एक तर मी रिटायर झाल्यावर तुमचं जे काही मंथली किंवा क्वार्टरली काही जे तुम्ही काही वृत्त एक पेपर करायचं ठरवलं किंवा एक क्वार्टरली मॅगझिन करायचं ठरवलं तर ते मी एडिट करून द्यायची जबाबदारी मी स्वतःहून घेतली आहे, कारण सोप्या भाषेमध्ये ना हे सगळं पब्लिकपर्यंत पोहोचलं पाहिजे. इंडिव्हिज्युअली एवढे लोक आपल्याकडे समोर दिसतात, कर्वे साहेब मला दिसतात पूर्ण हयात घालवली प्रयोग करण्यामध्ये, बरोबर. तर माझं काय मत आहे, हे प्रयोग आहे ना, हे प्रयोगातूनच आपण कदाचित पुढे जाऊ असं मला स्वतःला वाटतं, कारण माझ्या एवढे प्रशासनात खरंच प्रयोग कोणी केले नसतील. 19-20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रात काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेटिव्ह पद्धतीने कामकाज मी करू शकलो, आणि त्याचं कारण आहे मी प्रयोग करायचं कधी थांबलो नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून मी असे विचित्र प्रयोग काय काय प्रशासनात केले की जे ते रूल बुकमध्ये नाही. आपली सरकारी कामाची पद्धत अशी असते की मागची फाईल नसली ना तर बरेच लोक काहीच नाही काम करू शकत, त्याला ते रेफरन्सला एक तरी मागची फाईल लागते. आणि मी सतत असा प्रयत्न केला की जे आत्तापर्यंत झालं नाही ते काही करता येईल का आपल्याला, असा आपला सतत प्रयत्न मी करत गेलो आणि त्याचा नक्की उपयोग झाला. आपण आउट ऑफ बॉक्स बरंच काम केलं, त्याच्यात समजा मानपत्रात तुम्ही लिहिलं की 65 इथेनॉल प्रोजेक्टला, म्हणजे ते तर कॉपरेटिव्हच्या जवळजवळ तेवढ्याच प्रायव्हेट इंडस्ट्रीला झाले की जे आपल्याकडे येत नाही परवानगीसाठी, पण 130 प्रकल्प हे आर्थिक प्रशासकीय मान्यता, म्हणजे त्याच्यामागे मोठी प्रोसेस आहे. टेक्निकल सँक्शनला आधी त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट कोणीतरी बनवतंय, त्याचं रॅटिफिकेशन करतोय आपण, त्याचं प्रेझेंटेशन आपण घेतो, मग त्याला मंजुरी देतो, मग बिडिंग होतं, मग बिड मंजूर होतं आणि मग कामाला सुरुवात होते. असं एक मोठी प्रोसेस आहे. म्हणजे एक प्रोजेक्ट करताना आता तुम्ही आपण नाईक नवरे साहेबांनी बघितलं असेल, एक प्रकल्प सुरू होणार ओरिसात किंवा एक बिहारमध्ये सुरू होणार, आपण 130 जास्त प्रकल्प ऑलरेडी कार्यान्वित पण केले. हे करण्यामागे प्रशासकीय काम बरंच असतं, म्हणजे कारण शेवटी थोडं जरी मॉडिफिकेशन केलं, मध्ये स्टीलचे प्राईस वाढल्यामुळे जवळजवळ सगळे टेंडर आपल्याला रद्द करून परत नव्याने प्रोजेक्ट रिपोर्ट करावे लागले. तर ॲक्च्युली 130 अगेन 260 प्रकल्पांना आपण प्रॅक्टिकली मंजुरी दिली, कारण का ते स्टील प्राईस एवढे वाढल्यामुळे ते परत प्रोजेक्ट रद्द केले, परत रिवाईज इस्टिमेट केले. हे फार लेंथी प्रोसेस आहे. डीएसटीए मी आल्यापासून या प्रयत्नात होतं की डीएसटीएला पण मिटकॉन आणि VSIच्या बोर्ड प्रमाणे कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता मिळावी. लकीली हे सगळं डॉक्युमेंट आपल्याच लोकांच्या बरोबर बसून आपण पूर्ण केलं आणि उद्या किंवा परवा त्याची जाहिरात येईल आणि डीएसटीए हे त्याला कॉम्पिटंट ऑर्गनायझेशन होईल अशा पद्धतीची रचना आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केली आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की परमनंट ऑफिस असणे, बोर्डवर काहीतरी सायंटिस्ट वगैरे तुमच्याकडे असायला पाहिजे, जसं VSIला पेरोलवर काही लोक आहे. आपल्याकडे सगळे लोक एक्सपर्ट आहेत पण कन्सल्टंट आहेत आणि त्यांना परमनंट ऑफिस नाही, तर ऑनरेरियम बेसिसवर का होईना काही लोकांना दाखवून आपल्याला हे टेंडर भरायला पाहिजे. मी वाटलं तर आपण चर्चा करून ते भरता येईल, पण आता ऑल इंडिया लेवलवर अशा प्रकारचं एम्पॅनलमेंट करत असताना मी हे डॉक्युमेंट जवळजवळ 25 वेगवेगळ्या लोकांशी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. को जनरेशन, पार्टिकल बोर्ड, इथेनॉल ब्लेंडिंग, बरोबर आहे,
अशा जवळजवळ 26 प्रकारच्या गोष्टी मधली कन्सल्टन्सी पण त्याच्यात येणार आहे. मग त्यात एव्हिएशन फ्युएल आहे, त्याच्यात CO2 चे प्लांट आहेत, त्याबरोबर CNG आहे, BioCNG आहे, BioSirup आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यात येणार आहेत. त्याच्यामुळे DSTLला मोठा रोल येत्या काळामध्ये येईल असं मला स्वतःला तरी वाटतं. हे करत असताना मला माझ्या हे पण असं वाटतं की पवारसाहेबांनी बातमी पूर्ण वाचली. मला भेटले परवा त्यांनी सांगितले की मी आज सकाळी तुमची बातमी पहिल्यांदा सगळी वाचून काढली की जगाचं नेतृत्व महाराष्ट्र करू शकतो. तर कसं करायचं ह्याच्यासाठी आपण वेगळी चर्चा पुन्हा करू. म्हणजे इथपर्यंत लक्ष मीडियाचं ह्या सेक्टरकडे आहे. 1,08,000 कोटी टर्नओव्हरचा टप्पा आपण गाठला आहे. म्हणजे हे मोठं आउटपुट आहे. एक राज्य एका सेक्टरमध्ये फक्त 1,00,000 कोटीचं टर्नओव्हर करत असेल तर देशाला पुढे जायचा किती स्कोप आहे हे लक्षात येईल. आपले इथे बसलेल्यापैकी बरेच लोक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहेत. शेतकऱ्यांच्या पुढे कारण मी असे तिन्ही टोकं जोडायचा प्रयत्न केला, सामान्य नागरिक, शेतकरी, प्रशासन, साखर कारखाने आणि शेतकरी. हे दोन अपोजिट टोकं कशी असतात हे मला काही कळत नव्हतं. म्हणजे मी सतत जिज्ञासा कायम ठेवली नोकरीमध्ये की तलाठी विरुद्ध शेतकरी असं कसं असतंय. म्हणून दोघांनाही शिकवणारी पुस्तकं मी लिहित गेलो. म्हणजे मी शेतकऱ्यांनो सावधान असं पहिलं पुस्तक पुण्यामध्ये 96 साली लिहिलं आणि छोटं होतं, ते बुलेट पॉईंट होते, 112 बुलेट पॉईंट होते. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो हे पुस्तक अक्षरशः जिथे सोनं किंवा जुनं खरेदी खत शेतकरी ठेवतात त्या पेटीमध्ये माझं पुस्तक तुम्हाला सापडेल. आणि असं काय आहे असं विचारल्यावर तो म्हणतो की बऱ्याच शेतकऱ्यांनी मला सांगितलं की साहेब हे ज्ञान मिळवायसाठी सुद्धा आहे ना वकिलाकडे जावं लागतं. वकील मला फक्त सल्ला देण्याचेच पैसे मागतो. जर मला 20 रुपयात एवढं ज्ञान मिळत असेल तर हे पुस्तक हे माझ्यासाठी फार व्हॅल्युएबल आहे. जोपर्यंत प्रॉपर्टी आहे तोपर्यंत हे पुस्तक मला उपयोगाचं आहे. आणि अशी पॉवर ज्ञानामध्ये असते याची फार लवकर मला जाणीव झाली. कारण त्या एका पुस्तकावर मला असं वाटते मला 3,000-3,500 पत्र शेतकऱ्यांची माझ्याकडे आहेत की जे म्हणतात मी या पुस्तकातली ही ओळ वाचून मला न्याय मिळाला. मी बऱ्याच वेळा वरिष्ठांना पण आमच्या आवडलं नाही. 2 केसमध्ये मी नाशिकला असताना ॲडिशनल कमिशनर पुढे केस चालवणाऱ्या एका शेतकऱ्यांनी काय केलं असेल, त्या शेतकऱ्यांनी ते वकिलांना आर्ग्युमेंट करू दिलं आणि तो वकिलाला म्हणलं तुम्ही आता बाहेर व्हा, संपलं का तुमचं आर्ग्युमेंट. आणि तो शेतकरी एकदम धिप्पाड होता, 1-6 फूट उंच होता, धोतरवाला शेतकरी. आणि त्यांनी त्या ॲडिशनल कमिशनरला माझं पुस्तक उघडून दाखवलं आणि ते म्हणलं फार डोकं चालू नका साहेब, ह्याच्याप्रमाणे निकाल द्या. तर त्याचा त्या माणसाला राग आला त्या ॲडिशनल कमिशनरला. ते मला म्हणले अरे तुझं शेखर तुझं पुस्तक हे काय अथॉरिटी आहे का. मी म्हटलं ते मी माझ्या मनाने नाही लिहिलं, ते लॉच्या आधारे लिहिलेलं आहे. तर ते शेतकरी तुम्हाला सांगतो याचा अपमान नका ना वाटून घेऊ, त्याचा मुद्दा बरोबर आहे का नाही तो चेक करा. तो वकिलाला डावलून शेतकरी जेव्हा हे पुस्तक पुढे न्यायला लागला तेव्हा माझ्या हे पण लक्षात आलं की ज्ञानामध्ये खरंच ताकद फार आहे. बऱ्याच वेळा असं पण झालं की आता बरीच पुस्तकं माझी लँड इश्यूज इन इंडिया वगैरे जी पुस्तकं आहेत ती आता हायकोर्ट जजेसपर्यंत लोक रेफरन्स म्हणून वापरायला लागले. तर म्हणून तंत्रज्ञानामधलं तुमचं जे ज्ञान आहे ते माझं म्हणणे डॉक्युमेंट करायला पाहिजे. ब्रिटिशांकडनं आपण ज्या गोष्टी खरं घ्यायला पाहिजे होत्या त्यातली एक नंबरची गोष्ट होती डॉक्युमेंटेशन आणि ते आपण दुर्दैवाने केली नाही. तांत्रिक लोक जिथे आहेत त्यांना मराठीमध्ये सोप्या भाषेत लिहिता येत नाही, फार बोजड लिहितात काहीतरी. मी शेतकरी मासिकमध्ये मी लेख लिहायचो किंवा सगळ्यात सोपं करून लिहिणं हे एक माझं म्हणणं, ज्याला सगळं ज्ञान आहे ना परफेक्ट तो एकदम सोप्या भाषेत गांधीजींसारखं लिहू शकला पाहिजे छोट्या छोट्या वाक्यामध्ये. म्हणून मी कायदा शेतकऱ्याला समजण्यासाठी गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती लिहिलं. मला असं वाटलं की गोष्ट वाचली आणि ते सुचलं कशावरून तर मी मला वाटते पहिल्या नॅशनल डिबेटिंगला मी आपल्या कॉलेजतर्फे होतो आणि मग आम्ही पवनार आश्रमामध्ये विनोबा भावेंना भेटलो आणि आम्ही सगळे विद्यार्थी होतो, वेगवेगळ्या 100 विद्यापीठाचे विद्यार्थी होते. तर विनोबा किंवा कुठलाही मोठा माणूस तुम्ही जर बघितला ना तो सगळ्यात शेवटी, इवन इंदिरा गांधी जेव्हा त्यांना भेटायला यायच्या ना
तेव्हा एखादी बोधकथा त्यांना ते सांगायची, बाकी संभाषण काही नाही, बाकी सगळं मौन. आणि शेवटी काय सांगणार, एक राजा होता, एक असं होतं, एक असं गोष्ट होतं, मग त्याचा अर्थ ते लोक काढत बसायचे. गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती नावाचं पुस्तक मला त्याच्याहून सुचलं की गोष्ट हा अल्टिमेट फॉर्म आहे, तो कायदा म्हणून कायद्याच्या गोष्टी मी केल्या इसाप नीतीसारख्या. आणि ते पुस्तक आता जवळजवळ महाराष्ट्रातल्या 163 तहसील कार्यालयापासून भिंतीवर आलेलं आहे. तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल, कुठल्याही तहसीलला तुम्ही गेला, कलेक्टर ऑफिसला गेला की तुम्हाला भिंतीवर हे पुस्तक दिसेल. शेतकरी हा आपला लायब्ररीत जाताना तुम्हाला दिसणार नाही, मग तहसील कार्यालयात तो येतो. मग तिथे आल्यावर तासन तास कोणाची तरी वाट बघत बसण्यापेक्षा तो असं ते बोर्ड वाचत बसतो. मग त्याच्यातूनच मला एक सुचलं की मी सातबारा वाचनालय लावायची गोष्ट जाईल त्या ऑफिसमध्ये केली. नाशिकला मी बाहेरच पुस्तकं ठेवायचो, इथे पण मी साखर संकुला सातबारा वाचनालय म्हणून करत गेलो, त्याच्यात एक व्हिजिट बुक लावायचो मी. आणि मी लिहायचो की ज्ञानाची जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत आहे, तुम्हाला जे काय अनुभव येतील ते तिथे लिहा. आणि मग एवढे गमतीशीर अनुभव लोक लिहायचे, तुमचा तलाठी नाशिकचा कधीही 11 मला ऑफिसमध्ये दिसत नाही, कारवाई करावी असं म्हणजे मला वाटायचं. पुस्तक वाचून काहीतरी लिहावं, पण लोक स्वतःचा अनुभव पण लिहायचे. पण त्या सगळ्याच्या खाली मी ऑफिसहून जाताना आठवड्यात एकदा तरी ती डायरी वाचायचो आणि त्याच्या खाली लिहायचो की मी नोंद घेतली, दुरुस्ती करत आहे. मग मी दुसऱ्या पुढच्या वेळी माणूस ते परत बघायचा. तो ह्या डायरीज अशा 5 डायरी म्हणजे मला वाटते प्रचंड मोठा ठेवा आहे. म्हणजे वरच्या लोकांनी काय सीआर लिहिले ह्याच्यापेक्षाही महत्वाचं काय आहे, सामान्य शेतकरी तुमच्याबद्दल काय बोलतो, कसा विचार करतो. आणि माझ्या हे पण लक्षात आलं की हे जे सगळे स्टेक होल्डर आहे त्या सगळ्यांना एकत्र जोडायला पाहिजे, कारण नाहीतर मग काय होतं, गैरसमज फार होता. साधी साधी माणसं दिसणारी जी आहेत ती एवढी बेरकी आहेत, हे पण मला पहिलं पुस्तक लिहिताना जाणवलं होतं. मी कोल्हापूरला होतो, जुना राजवाड्यात माझं ऑफिस होतं, मंदिरा शेजारी. तिथं शेजारी मी दररोज जाताना एक पागोट्यावाला माणूस बघायचो, तो यायचा 12-1 येऊन बसायचा आणि झाडाखाली भाजी भाकरी सोडून खायचा. आणि त्याला मी एक दिवस थांबवलं, तिथल्या वकिलाला विचारलं हा माणूस कोण आहे, ते म्हणलं साहेब ते अडाणी माणूस आहे, त्याच्या जमिनीचे एवढे केसेस चालू होत्या की त्याला असं वाटतंय आता आपण वकील झालोय, त्यामुळं तो दिवसभर येईल त्या माणसाला सल्ला देतो. म्हणजे पहिल्यांदा असा एक फेटेवाला माणूस मी बघितला कोल्हापूरमध्ये, जो कोणी आला ना नवीन मुलगा आला काय करायचं, ॲफिडेव्हिट का तिकडे जावा, डायव्हरची केस आहे का इकडं 13 कोर्टात जावा, हे असं गायडन्स कोण करायचं माहिती का, अडाणी माणूस करायचा. पण त्याला लोक वकील साहेब म्हणायचे. तर म्हणजे बघता बघता त्या अडाणी माणसाचा वकील तयार झाला होता अनुभवामुळे. माझ्या हे लक्षात आलं की माणसं साधी जरी दिसत असली तरी त्यांच्या बाबतीमध्ये गुंतागुंत फार आहे. आणि मग मी त्याची थेअरी वाचत गेलो हळूहळू, 100 पुस्तकं मी फक्त लँड आणि लँड लॉट्स ह्याच विषयावर वाचत गेलो. आणि मग माझ्या हे लक्षात आलं की प्रॉपर्टीचे वाद जर कमी नाही झाले या देशात तर फार गुंतागुंत निर्माण होईल. आणि मग तो एकच ध्यास घेऊन जवळजवळ काल अखेर 22-23 पुस्तकं माझी जी पूर्ण झाली त्याच्यापैकी जवळजवळ 20 पुस्तकं फक्त प्रॉपर्टी आणि लँड या विषयाबद्दल आहे. आणि हे करत असताना माणूस हा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. एक वेळ भट साहेब तुम्हाला पाहिजे तशी मशिनरी बनवता येईल, पण माणूस बनवता येईल का नाही मला तर शंकाच आहे. म्हणजे त्याचं एखादं काय टेस्टिंग मशीन जर डेव्हलप करता आलं DSTA मार्फत, बरोबर आहे ना, फार अवघड आहे, फार गुंतागुंत आहे. कधी कधी गमतीने ते मी होतं हे डबल खरेदी खत करणारी माणसं, एकच प्लॉट 5 लोकांना विकणारी माणसं, एकाला साठे खत दुसऱ्याला खरेदी खत तिसऱ्याला विसार घेऊन टांग मारणारी माणसं, ही सगळी माणसं आपण स्वातंत्र्याच्या दिवशी निर्यात केली असती. कर्वे साहेबांची मदत घ्यायला हरकत नाही याच्यासाठी, आहे की नाही. ह्या देशांची वाट लागत 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 हे देश रसातळाला जाऊन पोचले असते. अशी बेरकी 15-20 माणसं आम्ही जर 15 ऑगस्टला 47 मॉस्कोमध्ये इंग्लंडमध्ये न्यूयॉर्कमध्ये नेऊन टाकली असती ना तर त्या देशांची वाट खरोखर लागत गेली असती.
कारण मला कधी कधी अशा अद्भुत काहीतरी विचार येतात आणि मला वाटतं कधी कधी यांनी थॅचरबाईच्या दरवाज्यात मसुदा तयार केला असता आणि त्याला घराच्या बाहेरच पडून दिलं नसतं, तू कशी जाती बघू आपण, बरोबर आहे? किंवा ट्रम्पच्या ऊसामध्ये रात्रीचं पाणी सोडलं असतं, नेमकं हार्वेस्टिंगच्या आदल्या रात्री पाणी सोडून दिलं असतं, म्हणजे शिरगावकरांचा हार्वेस्टर आज शिरलाच नसता तिकडे. एवढी ग्रेट माणसं आहे. कधी कधी कारखान्यात गेलं, माझ्या एवढं मला वाटत नाही कोण फिरला असेल. 101 कारखाने मी बघितले या 3 वर्षाच्या काळात. आणि मी हिस्ट्री काढली तर गेल्या 30 वर्षात सगळ्या साखर आयुक्तांनी मिळून जेवढ्या कारखान्याने भेटी दिल्या त्यापेक्षा जास्त व्हिजिट मी केले. आणि या व्हिजिट करत असताना मी ओपनली चेअरमन बरोबर, कामगारांबरोबर, शेतकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या. कारण गप्पा मारल्या की माणूस खरा समजतो की काय चाललेलं आहे ते, बरोबर आहे? तर त्याचा मला फार उपयोग होतो. प्रत्येक वेळी एक नवीन गोष्ट काहीतरी मी शिकतो की साहेब इथे 3 तास वेटिंग करावं लागतं आहे, तो हार्वेस्टिंग आणि याच्यामधला जो रेशो आहे, वेळ आहे, तो कमीत कमी जर झाला पाहिजे. जॅमिंग शब्द मराठवाड्यात, आपल्याकडे जॅमिंग आता दिसत नाही पण मराठवाड्यामध्ये आहे ना, 8-8 दिवस ऊसाच्या गाड्या एकमागे एक लाईन लावलेल्या आहे, कोणाचाच कोणाला हिशोब नाही. मोस्ट अद्ययावत पण आता ट्रकला 13 नंबर देण्यात आला आहे किंवा बैलगाडीला 27 नंबर टोकन दिलं आहे, तो 4:30 काट्यावर यायला पाहिजे. म्हणजे मग तो माणूस बैलं सोडून त्यांना जरा वेळ सावलीत सोडून त्यांना खाऊ घालून नंतर निघू शकतो, त्याला ट्रॅव्हलिंग टाईम समजतो. तर साधी गोष्ट आहे. मला तर कधी कधी वाटतं आपण DSTM आपण ऊसाच्या मॅनेजमेंटचे प्रश्न, बरोबर, ऊसाच्या हार्वेस्टिंगचे प्रश्न, ऊसाचे काट्यावर आल्यावर किंवा कारखान्यात आल्यावर निर्माण होणारे प्रश्न, म्हणजे बैल, म्हणजे ह्याचे प्रोसेस स्टडी करायला पाहिजे, त्याचे व्हिडिओज काढायला पाहिजे. का वेळ लागतो तो, राहिलेला वेळ माणूस कुठे जातो, त्याला तिथे खाण्यासाठी कॅन्टीनची सुविधा आहे का, बरोबर आहे? तर बैलगाडी जर येत असेल तर बाहेर ते बैलांना सोडून देतात, जरा ऊसाची गाडी खाली करतात आणि तेवढा वेळ ते काय करतात मधल्या काळात लोक, ह्याचा कोणी प्रोसेस स्टडी करून कारखान्याचा कॅम्पस डिझाईन केला असं मला दिसत नाही. असं कोणी अभ्यास जे प्रायव्हेट सेक्टर करत आहे. ड्राईव्ह इन थिएटरला तुम्ही गेला असाल, ड्राईव्ह इन थिएटर आहे, ड्रायव्हिंग आता मॅकडोनाल्डनी काढलं बऱ्याच ठिकाणी, की तुम्ही गाडीतून जायचं. इथे आहे आता आपल्या हाय एक्सप्रेस हायवेला आहे, पहिल्या काउंटरवर जाऊन तुम्ही ऑर्डर द्यायची, गाडी पुढे नेले की तोपर्यंत ऑर्डर तयार असते, घेऊन जायची. हे याचा प्रोसेस स्टडी केला ना त्यांनी. असं शेतकऱ्याच्या बाबतीत का नाही होते, की असं होत आहे का की बैलगाडी आल्यावर मी आधा माझ्या बायकोचं सगळ्याचं कुणाचं जेवण झालं नाही तर मी ऊसाची बैलगाडी खाली करेल, त्याच मिनिटाला मला तिथे जेवायला भाकरी झुणका भाकर मला मिळेल, अशी सोय कुठल्या कारखान्याने केलेली मला दिसत नाही. माझं काय म्हणणं आहे, वस्तू किती कॉस्टली वगैरे हा मुद्दा नाही आहे, मुद्दा आहे त्याची नीड कोणी विचारात घेतली का आणि त्याच्याप्रमाणे काही डिझायनिंग केलेलं आहे का, बरोबर आहे ना? असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे शुगर इंडस्ट्रीमध्ये करण्यासारखं किती आहे म्हटलं तर अजून 50 वर्ष तरी आयडियल कॅम्पस जो कॉर्पोरेट करतंय वेगवेगळे, तुम्ही साधा मॉलमध्ये, कुठल्याही मॉलमध्ये, ग्रॉसरी शॉपमध्ये गेला, बिग बाजारमध्ये गेला तर बिहेवियरल स्टडी किती करतात ते लोक. किती माणसांना फक्त कांदा आणि बटाटा हे स्वस्त आहे एवढं समजतं, त्याच्या बेसिसवर ते अख्खी खरेदी करतात. आतली वस्तू बाकीची किती पण महाग असली तरी त्यांच्याकडे काही लक्षात राहत नाही बायकांच्या, त्यांच्या एवढंच लक्षात राहतं की इथं बाहेरच्यापेक्षा कांदा 50 पैसे स्वस्त आहे. तर ह्याचा सायकोलॉजिकल अभ्यास करून ते प्राइसिंग करतात ना. मग आम्हाला, आम्ही जर 100 वर्ष या उद्योगामध्ये आहोत तर आम्ही रिटेलिंग करीत नाही, आम्ही साखर विकत नाही, आपण पाऊचमध्ये पॅकिंग करत नाही, आम्ही ब्रँडिंग करत नाही, आम्ही प्रोसेस स्टडी करत नाही, आम्ही शेतकऱ्याला राहायसाठी सोय करीत नाही, ऊस तोडणी मजुरांना राहायला घरं बांधत नाही, आम्ही त्याला तात्पुरती खोली भाड्याने देत नाही, दरवर्षी ते बांबू तट्ट्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किती गोष्टी करण्यासारख्या आहे. आणि का नाही आपण, माझं तर माझी विनंती आहे वडसाहेब की 25 वेगवेगळ्या सेक्टरच्या 25 कमिट्या करा ना. आपण आहे इथल्या लोकांचं व्हॉलंटरी काही ॲग्रिकल्चरचे लोक दिसतात, मग नेताजीसारखा माणूस घेतला हार्डवर्कर, त्याला फक्त शेतकऱ्याचे ऊस तोडणी मजुरांचे प्रश्न कमिटी करा एक छोटी. संजीव माने साहेब इथं दिसतात, करा 3-4 लोकांची कमिटी आणि कन्स्ट्रक्टिव्ह दिशेला जाऊ आपण. आणि
फार कॉम्प्लिकेटेड काय करू नका, 10 सूचना करा ज्याला पैसे लागणार आहे त्यातल्या सूचना कोणत्या आणि पैसे न लागणाऱ्या कोणत्या, एवढं क्लासिफाय करून द्या. मला स्वतःला असं वाटतं की ही सगळी प्रोसेस आता मला प्रशासनात राहिल्यामुळे माहिती झाली आहे की ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी कॉस्टमध्ये या सुधारणा करता येणं शक्य आहे. यातल्या सगळ्या स्टेक होल्डरला वाटलं पाहिजे ही इंडस्ट्री आपली आहे, आपल्याशी जवळीक साधणारी आहे. म्हणजे अनेक छोट्या छोट्या कुप्रथा किती आहेत त्याची यादी केली तर बरीच मोठी होईल. साखरेच्या कडू गोष्टी नावाच्या एका डायरीत मी असे विचित्र अनुभव पण लिहिले आहेत, पण त्याचा वापर करायची वेळ येऊ नये असं मला वाटतं. माणूस मेला त्याच्या मुलाच्या नावाने शेअर करा, साधी गोष्ट आहे. आत्ताचे जर आकडा घेतला तर हायएस्ट फिगर मला वाटते 900 जास्त अर्ज साखर कारखान्यांकडे पेंडिंग आहे. असा पण कारखाना आपल्याकडे आहे की ज्याच्याकडे वारसाच्या नावाने शेअर ट्रान्सफर करा, करायचं नाही आहे कारण हा माणूस आयुष्यभर विरोधात होता, याच्या मुलांना कशाला शेअर द्यायचा असं थिंकिंग चेअरमनचं आहे. बायला सांगतोय की नाही नाही एकाच्या नावाने शेअर ट्रान्सफर व्हायला पाहिजे. सो दोन्ही करत नाही, त्याचे पैसेही परत देत नाही, त्याचं मेंबरशिपही रद्द करत नाही, त्याचा शेअरही पूर्ण करून घेत नाही, त्याच्या वारसालाही करत नाही. सो आपण जगाला ज्ञान सांगत असताना निदान आपण ह्या छोट्या गोष्टीची एक चेकलिस्ट करता येईल का? आयएसओ मॅन्युअल हे आयएसओ हेच आहे ॲक्च्युली, पण ते स्वतःवर इम्पोज सेल्फ इम्पोज सिस्टम करायला पाहिजे काहीतरी की आमचा कारखान्यामध्ये शेतकऱ्याला 3 जास्त कुठेही पायी चालावं लागत नाही. आमच्या आमच्या कॅम्पसमध्ये सगळ्यात स्वस्त झुणका भाकर त्याला कारखान्यामार्फत द्यायची सोय आहे, असं ब्रँडिंग आम्हाला अपेक्षित आहे साखर कारखान्याकडनं. म्हणून त्या अर्थाने बघितलं तर मला स्वतःला वाटतं की जी बॉडी अशी आहे की जी टेक्निकली सगळ्या सेक्टरमधले लोक आहे आपल्याकडे, ॲग्रिकल्चरचे आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहे, बरोबर आहे, आपल्याकडं कदाचित नसेल कोणतं ते डिझायनर लोक कमी असतील, ते एक दोन डिझायनरची मदत घेऊन आयडियल कॅम्पस शुगर कॉम्प्लेक्सचा करता येईल का? बाय प्रॉडक्टच्या बाबतीत आता एवढं मोठं क्षेत्र मला दिसतंय की मी मागच्या वर्षीच्या लंडनच्या इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्सला हजर होतो. मी बघितलं की एक प्रेझेंटेशन जे होतं ते इंटरेस्टिंग होतं, त्याचं भारतात का नाही ते मला काही कळालं नाही. त्याने एका मोठ्या गोडाऊनमध्ये सेंट्रली तो दररोज 1,000 साखर विकत घेतो कारखान्यांची, आणि त्याच्याकडीने 50 ठेवल्यात, आणि त्या मशीन एकदम छोट्या आहेत, एक झेरॉक्स मशीन एवढ्या मशीन्स आहे. काय करत असे तो? तो आता एका मशीनवर लिक्विड शुगर तयार होते, दुसऱ्या मशीनवर पाऊचमधली शुगर तयार होते, तिसऱ्या मशीनला क्यूब तयार होतात, चौथ्या मशीनला आयसिंग शुगर तयार होते. अशा एक 50 आणि सेंट्रल वेअर हाऊसमध्येच ह्या 50 आहेत, आणि त्याच्या सेंट्रली साखर ठेवली आहे. आणि ती म्हणजे साखर कारखान्याची पुढची स्टेज म्हणून साखरेमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणे. मग लिक्विड शुगर 190 किलोनी विकतो, 30 साखर किलो, मग व्हॅल्यू ॲडिशनला स्कोप आहे ना का? नाही सांगत. आता मला लोक सांगतायत, काही तज्ज्ञांनी DSTHS लोकांनी सांगितलं की सल्फर वापरायच्याऐवजी आता CO2 वापरून साखर करता येणं शक्य आहे. त्याचे प्रयोग आता श्रीनाथ मस्कोबाला वगैरे सुरू आहे, बरोबर आहे ना? तर ते CO2 बद्दल आपण त्याचं ब्रँडिंग करायला पाहिजे, त्याची एखादी कॉन्फरन्स आपण 1-2 घेता आली तर मला असं वाटतं एक नवी दिशा लोकांना समजेल. कारण आरोग्याच्या बाबतीमध्ये लोक हैराण आहेत. म्हणजे कालच गमतीने एका माणसाला म्हटलं, तो म्हणते माझी गेले 15 400 आहे. म्हटलं तुझे शुगर पासून काही कारखाना टाकता येते का बघू आपण? काहीच नाही खाल्लं तरी माझी शुगर 400 जाते. तर हा म्हणजे आपल्या व्यवस्थेवर असणारे सगळ्या आक्षेपांना लॉजिकल उत्तर देणारी व्यवस्था करायला पाहिजे. आणि ते राजकीय जे कारखानदार आहे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही, आपल्या टेक्नॉलॉजिस्टकडनं अपेक्षा आहे. कारण याचं जे तांत्रिक उत्तर आहे ते आपल्याच लोकांकडे आहे, ते दुसरे त्यांच्याकडे कुठून येईल? माझं म्हणणं होतं की त्याच्यावर आपण लेखन तरी का नाही केलं की हा रस्ता आहे, तुम्हाला काम करायचं तर आम्हाला संपर्क साधा, ते करा. तुम्ही तुमची प्रॉपर टेक्नॉलॉजी कदाचित देऊ नका, त्याच्याबद्दल इश्यू नाही, पण निदान तुम्ही एक विजन देऊ शकता का लोकांना? आणि जर जागतिक लेवलवर आपण जाण्याचा विचार करत असू तर मला स्वतःला असं वाटतं एकदम हायएस्ट दर्जाचं आपण महाराष्ट्रातला साखर उद्योग उभा केला पाहिजे. त्यातले मॅनेजमेंटचे सगळे प्रश्न आता मला माहीत झाले आहेत, येत्या काळामध्ये कदाचित मी जास्त मुक्तपणे ह्याच्यावर लिहू शकतो, बोलू शकतो असं मला वाटतं. आणि हे करत असताना
चांगला समाज घडवण्यासाठी जे जे काही लागतं त्याच्यात जर आपणच एक्सपर्ट आणि आपणच पुढे आहे. योगेंद्र नेरकर सर आहे, सगळं आयुष्य घालवलं आहे ॲग्रिकल्चरमध्ये. मग माझं म्हणणं होतं, आपल्या तंत्रज्ञांनी जर रस्ता नाही दाखवला तर आपोआप महाराष्ट्रातले लोक प्रयोग करत जातील, फेल होत जातील, पुन्हा उभे राहतील. असं करून परत 50 वर्ष वाया घालवणं चांगलं की तुम्ही आत्ताच रस्ता देणं चांगलं. म्हणून संजीव मानेने आम्हाला महाराष्ट्रातल्या एकदम मराठवाड्यातल्या एकदम कोपऱ्यामध्ये, यवतमाळमध्ये, कदाचित येते काळामध्ये भंडारा चंद्रपूरमध्ये, तुमच्या एवढा ऊस तिकडे कसा निघेल असा प्रयत्न करायलाच पाहिजे आपल्याला. आणि तसं केलं तर आज मला जे दिसतं आहे त्याच्या तिप्पट 2,50,000 कोटीला 3 वर्षामध्ये जायचं असं आपण म्हणतो आहे. आणि तेवढं जर करण्यासाठी सगळ्या DSTAच्या मेंबरनी सक्रिय योगदान द्यावं अशा प्रकारची माझी विनंती राहील. मुद्दामून आज आपण कार्यक्रम आयोजित करून माझ्याबद्दल माझा सत्कार घडवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.